नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत विकास कामांसाठी जाण्यापेक्षा ढालकाठीला येणे जवळचे। ज्याची खावी पोली त्याची वाजवा विटाली, हे ध्यानात ठेवा। आमदार भरत सेठ, गोगावळे। लोहारे व वजरवाडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटनांचा धडाका। विकास कामांसाठी उगीच पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत जाण्याच्या प्रयत्नात टायर पंक्चर होईल, त्यापेक्षा पोलादपूर तालुक्यातील जनतेला तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडे तसेच ढालकाठीला येणे जवळच आहे। पूर्वीचे म्हणायचे ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी, त्याचप्रमाणे आम्ही विकास कामे करीत आहोत याची जाणीव राहिली पाहिजे, असे आवाहन महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत सेठ गोगावले यांनी केले। पोलादपूर तालुक्यातील लोहारे, पवारवाडी, वजरवाडी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटनाचा धडाका आमदार भरत सेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार गोगावले यांनी वजरवाडी येथे बोलताना हे आवाहन केले। या प्रसंगी सोबत राजीव सदस्य चंद्रकांत गळंबे, पंचायत समिती सदस्य यशवंत कासर, माजी सभापती श्रीमती लीलाताई कदम, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर, अनिल भिल्लारे, अनिल पवार, दत्ता चव्हाण, दीपक उतेकर, केशव खेडेकर, अनिल मालुसरे, राजेश डांगे, सचिन जगताप, रामदास कळंबे, वासंती भावेकर, गणेश उतेकर तसेच ग्रामसेविका वर्षा अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। शनिवारी सकाळी लोहारे, पवारवाडी, साकव, तुरुंबे, वजरवाडी ते मोहितेवाडी रस्ता, तुरुंबे देऊळवाडी रस्ता, वजरवाडी नळपाणी पुरवठा योजना यांचे भूमिपूजन आणि वजरवाडी कामाने प्रवेशद्वार, वजरवाडी साकव तसेच वजरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आमदार भरत सेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार गोगावले यांनी तुरुंबे लोहारे दरम्यानचा पूल जर आपण वेळीच बांधला नसता तर जुलै मधल्या अतिवृष्टी काळात हायवेवर जायला तुरुंबे पंचक्रोशीतील जुना पूल वाहून गेला असता आणि जगाशी संपर्क तुटला असता, ही वस्तुस्थिती जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे, असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले। यावेळी वजरवाडी जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेचा कार्यादेश आमदार गोगावले यांनी वजरवाडी ग्रामस्थांकडे सुपूर्त केला। या प्रसंगी राजीव सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी वजरवाडी ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून प्रथम ग्रामपंचायतीचे कार्यालय उभे राहिले असून कार्यालयाच्या वरील मजल्याचे काम आमदार गोगावले यांनी पूर्णत्वास नेल्यास खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या या कामाला अर्थ प्राप्त होईल, असे मत व्यक्त करून यापुढे वजरवाडी गावाने जसा गावदेवीच्या मंदिराचा प्रश्न एकत्रितपणे सोडविला त्याप्रमाणे पुढील काळात ग्रामपंचायती बिनविरोध निवडून द्यावी, असे आवाहन केले। यावेळी आमदार गोगावले यांच्या हस्ते मंदिरासाठी भूमिदान देणारे सीताराम सहदेव जाधव, दत्ताराम सहदेव जाधव व अन्य बाबूराव जाधव, काशीनाथ गोळे, ठेकेदार कार्तिक दिलीप सालुंके, देणगीदार नथुराम कदम आदींचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वजरवाडीतील दिनकर पवार, भगवान जाधव, सखाराम चव्हाण, विष्णू जाधव, आनंद जाधव, गोविंद पवार, संतोष गोलप, सोपान पवार, कृष्णा जगताप, श्रीहास शिंदे, विठ्ठल उतेकर व अन्य ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी शैलेश पालकर सह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड। म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, काही मंडळींनी थोडं आत्मचिंतन पण करणं गरजेचं आहे। आम्ही काय सांगतो, आपला हक्काचा माणूस असला, आपल्या जवळचा माणूस असला तर कधीही त्याच्याकडे जाऊ शकतो, त्याला फोन करू शकतो, त्याला हात मारू शकतो। पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरावरती जायला गाडी भेटली नाही भेटली, कुठं मध्ये पंक्चर झाली तर परत वांदे, ढालकाठीवर यायला का तुमच्या गाड्या पंक्चर नाही होणार, लक्षात ठेवा। तो इथं चंद्रकांत आहे, सोना आहे, आपले सगळे कार्यकर्ते पद वाटतं तो ब्रिज झाला नसता तर मागच्या पावसामध्ये इकडची इकडं आणि तिकडची तिकडे झाली असते आणि तो कदाचित ब्रिज पण उडून गेला असता। तर अशा प्रकारे जे जी मागणी केली तिथी पुरे करण्याचं काम आम्ही मंडळी करतो आहे, त्याच्या पुढेही जी काय राहिलेली कामं असतील तीही पूर्ण करूया, त्याची कोणीही काळजी करायचं कारण नाही। फक्त विनंती एक आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी काळी, एवढीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।